हलके हलके जोगवा बाळाचा पाळणा बाळांचा कुठला पाळणा पाळण्याचा मधोमध चेतना बसला अब देखो हम लोग वड़ा कैसा बना रहे हैं वी आर मेकिंग मटन एंड वड़े शिवानी यू लाइक मटन एंड वड़े यस पक्का यू लाइक चिकन आई नो यू डोंट लाइक मटन कस्तूरी तो फुल और अच्छे से एकदम शेफ मोड में सिर्फ एक एप्रन डालना बाकी था बट अदरवाइज शी इज वो होता तो भी वो डाल देती आपको अभी हम लोग दिखा रहे हैं कि कस्तूरी वड़े आई एम आल्सो डूइंग इट क्या बोलते थे ना तलते तलते मैं कुछ नहीं कर रहा मैं सिर्फ खाने का काम करूंगा वेरी गुड चलो सो आम्ही उरणला तुम्हाला लास्ट एका बीचवर भेटलो होतो आणि नंतर सांगितलेलं की घरी जाऊन व्हिडिओ बघू तर हे शिवानीचं घराचं किचन आहे सो इथे आम्ही तिघी आहोत आणि आज रविवार आहे म्हटलं की मटणाचा वेज झाला पाहिजे सो सुकं चिकन सॉरी सुकं मटण हे बघा आगरी पद्धतीचं आणि हा रस चेतनासाठी जरा कमी तिखट बनवलं आहे पण बघू तिला आवडते का आणि वडे आणि शिवानीची फरमाईश होती मटणाची तिला मटण आवडत नाही जास्त पण चिकन आवडतं पण आता इथे नाही मिळत आहे आणि आता चालू आमचं वडे करायचं चेतनाने तुम्ही हा वडा बघितला तर कसा मेल्या जमा झालेला वडा नाही मी ते हा फुगलेला वडा आणि हा चेतना तो पण मीच बनवला पण हा मेल्या जमा झालेला तो फोल्ड झाला तर मी काय करू त्याला फोल्ड झाला आणि इथे वड्यांचं पीठ मळलेलं आहे वड्यांचं पीठ मळून मी कधीच घेतलेलं आहे थोडं मी पुढते सांगा बिझी होतो म्हणून पण तुम्ही वड्याचं पीठ खोईने पण मळू शकता आणि साधं पण मळू शकता पण खोईने मळलं तर त्याचा एक फायदा असतो की ते थोडं शिजतं त्यामुळे जेव्हा आपण तळतो तेव्हा आपल्याला जास्त तळण्याची गरज नसते सो मी सध्या आता आमच्यासारख्या लोकांना खोई काय असतं माहिती नाही तो टेल अस व्हॉट इज खोई खोई म्हणजे जर समजा आता अर्धा किलो पीठ असेल तर आपल्याला एक ग्लास पाणी त्याच्यात मीठ टाकायचं किंवा लागतं आणि पाणी पडलं की पीठ टाकायचं आणि मग ते हळून घ्यायचं आणि मग चांगलं मळून घ्यायचं जसं आपण भाकरीला मळतो तसं तेव्हा तुमचा वडा फुगणार कुरकुरीत होणार तेव्हाच ती वडा खाण्याची मजा आहे सो दिस इज कॉल्ड खोई ओके ओके आणि आता बघूया ना माझ्या हातचं आवडतंय का कसं पहिल्यांदा खाणार आहे दोघी सो अभी हम तुम्हाला कसं वाटत म्हणजे शिवानी मी वास बघितला चेतनी तर वास पण नव्हता बघितला नव्हता सुंगाता सुंगा सुंगा स्मेल 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 शिवानी सांगू शकेल कसा होता त्याचा स्मेल एकदम अफलातून था एंड अभी आपको खाना खाने से पहले का दिखा चुके हैं तो हम लोग आपको डायरेक्टली मिलेंगे कहाँ पे अभी हम लोग आपको डायरेक्टली मिलेंगे खाने पे यस आम्ही कसं ताट सर्व करतो ते पण बघा कारण का ताट सर्व करणं ही देखील एक कला आहे पण आज आम्ही तिघी आहोत म्हटल्यावरती मस्तपैकी कांदा लिंबू वडे मटण भात चपाती बघून तोंडाला पाणी सुटलं आणि चेतनाला मटण खूप जास्त आवडतं सो बघणार आहे मी की चेतना किती खाते ये उसका आधा हाथ था मैं आधा हाथ कंप्लीट कर देता अर्धा पलट पलट वडा पलट पलट आम्ही कुठे गेलो तरी ती कधी फिश नाही खात नुसती मटण खाते त्यामुळे डाय हार्ट फॅन आहे वो मटण मटण का ओनली मटण आणि मला मटणातली नळी आणि कलेजी फुफ्स आवडतो सो कलेजी फुफ्सचं आम्ही सुकं केलेलं आहे ती खाण्याची मजाच काही वेगळी असते अभी नेक्स्ट टाइम कस्तूरी को खीमा बनाने का बोलेगा और मेरे को मटन बिल्कुल पसंद नहीं बिल्कुल भी नहीं तो मैं उसका शायद ग्रेवी खाएगा एंड बट वाला तो तिने थोड़ा टेस्ट करा वो मटन हां मैं टेस्ट तो करेगा बट अभी आपको हम लोग मिलते हैं खाने के टेबल पे टिल देन हां आप कुछ बोलना चाहते हो आणि तोपर्यंत तुम्हाला चेतना वडे कसे तळते आणि मी भाते कसे बघायचं तो बघू नंतर आम्ही तुम्हाला जे शिवानीच्या घराचा बाहेर फरक कधी दिसेल की नाही माहिती देते दाखवणार आहे सो आपण तेव्हा भेटू कसं कोणा बनवतात ते बघूया आणि त्याच्यानंतर गार्डन मध्ये काय काय मजा करतो ते बघू इथे खूप बरे वाटतंय कारण का क्लायमेट मस्त आहे घाम येतोय भरपूर तुम्ही बघितलं तर चेतना पण माझ्या बाजूला पण माझा एवढा घाम मला वाटत नाही चेतनाला आला आहे आत्ताच आंघोळ करून आली मी त्यावरून तुम्ही जरा रागवलेली पण आहे नथिंग न्यू हम लोग आपको मिलते डायरेक्टली
खाने के टेबल पे टिल देन, ओके बाय। प्लेट सजली आहे, तुम्ही बघू शकता मटणाचा रस्सा, वडा, भात, सुकं मटण, कांदा, लिंबू। सो आता न वेळ झालं तर ताव मारूया, कारण का माझ्याच असं खायचं आहे, बघू कसं वाटतं। शिवानी आणि चेतनाला नंतर विचारूच कसं झालं आहे। सुरुवात या तुम्ही पण जेवायला। सगळ्यात फेवरेट आहे नळी, जी पकड्याची नळी असते ना, स्वतःच्या हाती तारीफ करायला मला आवडतं, पण जे आहे ते आहे मस्त। भूक लागली आहे, खूप मस्त बनवले कस्तुरीने, एक नंबर। तो थँक्यू सो मच, तिखट पण नाही बनवलं आहे, सो आय एम हॅपी। येस, सो आम्ही उरणच्या घरी आहेत, तुम्हाला सांगितलं शिवानीच्या घरी आहोत आम्ही, आणि माझ्या मागे ह्या दोन मुली बघितल्यात, आणि चेतनाला चालायचा खूप कंटा आला, तो शिवानी तिला उचलून आणणार आहे, तर चला उचलून आणणार आहे। हो उचलूनच, आता तर उचलूनच आणावं लागणार आहे, चला। आता आमच्या मॅडम डान्स करणार आहेत, बघा कसा डान्स करतायत, आणि आम्हाला रेट करा 10 to 1 मध्ये, 1 दिला तरी चालेल, पण बघा पहिला डान्स म्हणजे ही एवढी आतमध्ये डान्स करणार म्हणजे ही एवढी हवा तर एक गाणं जाते, ही गुलाबी हवा रे 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 वीड लावी धडपडला डान्स डान्स हाय श्वास डान्स गारवा मारवा समथिंग काहीतरी आहे, पण खूप मस्त वाटतं। आणि आता मी तुम्हाला पूर्ण बाग दाखवतो, आणि ते पाळण्यापर्यंत मी आणि शिवानी पाळण्यावर जाणार। पाळण्यावर बसून खूप काही जुन्या आठवणी आहेत। माझा एक मित्र आहे, त्याच्या घरी देखील मुंबईत असा पाळणा आहे, कॉलेजचा मित्र आहे, सो तोही व्हिडिओ बघत असेल तर त्याला समजलं असेल, आणि या दोघींना पण माहिती आहे कोण आहे तो, पण नाव नाही घ्यायचं आहे। आणि लहानपणी मी पाण्यात खूप बसलो आहे जन्मापासून, त्यामुळे एक गाणं हलके हलके झोगला बाळाचा पाळणा, बाळांचा कुठला पाळणा, पाळण्याचा मधो मध चेतना बसला हलके हलके। जेंडर चेंज करून टाकते, वा वा क्या बात आहे यार, भारी वाटते, पाळणा फुल हॉरर फील देते, फुल आवाज। अन्ना नाही गेलोय चेतना, अन्ना नाही घाबरतेस, नाही घाबरत, घाबरण्यासारखं मित्र आहे तिचा, मित्र। तर नारळाचं झाड आहे, आणि मला वाटतं की नारळाच्या झाडावर चढायला पाहिजे, सो लेट्स ट्राय। शिवानी माझा फोन बघत, नाही झाड पडेल का कस्तुरी पडेल माहित नाही, बघू। एवढ्या मिठ्या मारते झाडाला, बाप रे, आय लव नारळ का झाड, पाणी मला खूप आवडतं, म्हणून आय लव नारका झाड। आणि तुम्हाला दाखवते या बागेमध्ये, शिवानी येऊ शकते, तुमची बाग आहे कर। आता कस्तुरीला काढायच्या आहे झाडावरच्या कैऱ्या, तर आता तिचं कैऱ्या काढण्याची पद्धत आपण बघूया, तुम्हाला बघूया कैरी खाली पडते, कैरी पडली तर ठीक, कारण का इथे काही काठी वगैरे तर नाहीये, आणि कैरी म्हटलं की यार त्याचं लोणचं, त्यामुळे चला आपण कैऱ्या पाडूया। प्रत्येक गोष्टी हे म्हटलं की हे म्हटलं की हे नेहमीचा डायलॉग आहे, चला चला बघूया। हा जर दगड चेतना किंवा शिवानीच्या डोक्यात पडला तर मी जबाबदार नाही, आणि डिजिटल डायरी पण नाही, त्यामुळे बघूया। अरे टच पण नाही झाला, तिची नजर ना मारायला येत नाही, बोल ना। आता बघूया ही कोकणातली मुलगीला पाडताय, मला नाही पाडताय दगड बिगड, ओ जरासाठी जरासा चुकला यार। आता तिने कैऱ्या काढण्यासाठी दगड मारली काय, मी दगड मारा हो समज मी नाही आर, आणि हिला सांगते ट्राय तर, प्रयत्न केल्यावर काय होतंय, अभ्यासानंतर ही पहिली असायची पाहिजे, जाऊन ट्राय तर कर, दोन दगड मारायला काय, चला आता आम्ही जरा चहा पिऊन येतो, तुम्ही पण चला, नंतर चेतना आपल्याला दाखवणार आहे मॅगी दिल्याशिवाय ना मला सुख भेटणार नाही, आणि इथून मला जायला। पहिलं बघा ती आल्या आल्या, तिला खायचा होता वडापाव, ठीक आहे वडापाव झाला, आता दोन दिवसापासून दिलाच नाही, म्हणजे झाला म्हणजे लॉकडाऊन आहे काय ना, झाला आणि माझ्या नशिबाचा वडापाव, वडापाव कॉपीराइट लावू नका आम्हाला कधीतरी प्लीज, एवढे गाणे। वडापाव नाही भेटला, तुम्ही म्हटलं चेतना तू इथे आल्याबरोबर मला तुला मॅगी येते, ती 24 तासापासून नाही बहुतेक
24 तासापेक्षा जास्त तासापासून ती चेतनाच्या मागे लागली आहे की मॅगी दे मॅगी दे मॅगी दे मॅगी दे. तर आज फायनली पप्पी दे पप्पी दे पारू लगाने तसं मॅगी दे मॅगी दे मॅगी दे मॅगी दे कस्तुरीला. येस करेक्ट. तर आता बरोबर राजावर राहून येस कीप इट अप प्रभाव. पण मी काय म्हणते चेतनाच्या मागे लागून लागून तिने चेतनाने आज फायनली तिने ठरवलंय की आज तो मॅगी बनाना ही है कस्तुरी केले. सो लेट्स सी चेतना कैसे मॅगी बनवते. मला जेवण पहिला चहा पिऊन घेऊया असं मला वाटतं. हो तुम्ही म्हणता आम्ही चहा प्यायला जाऊ. ठीक आहे जातो बाय. आम्ही तुम्हाला मगाशी म्हणालो की आम्ही चहा प्यायला जातो आहे. सॉरी कारण का घरात लाईट नव्हती, लाईट गेली होती, पूर्ण काळोख होता. सो आता आम्ही परत बाहेर आलो आणि तुम्ही माझ्या हातात बघितलं तर काय फणस, पण एक कच्चे फणस आणि भाजीसाठी. येस भाजीसाठी पिकल्यावर खूप भारी लागली असते. सो आम्ही मुंबईला जाताना हे घेऊन जाणार आहे भाजी करण्यासाठी कारण का फणसाची भाजी खूप मस्त लागते. शिवानीला मी देईल करून. ओके सो मस्त लागते आणि फणस आहे, कैऱ्या पण आहेत. पण आता कोण आलं कैरी काढायला तर कैऱ्या काढू शकतो, नाहीतरी दगडं मारून तुक्के मारून जे पडतील ते पडतील. गावी येऊन वेगळा प्रयत्न केला, खूप मस्त वाटते. तुम्ही बघितलं तर हा पोल आहे यार, असं वाटते की राहावं पण नाही राहू शकत जास्त दिवस, आम्हाला जावं लागणार आहे. पण व्लॉग करण्यासाठी आम्ही या खास जागी आलो होतो उरणला आणि खरंच खूप मस्त ही प्लेस, काहीतरी वेगळं वाटतं इथे. आणि आता इव्हिनिंगचा टाईम आहे, संध्याकाळ होत आले त्यामुळे अजून भारी वाटते. आणि माझी जास्त उत्सुकता का आवडते माझी, चेतना कधी मॅगी बनवते आणि मी कधी खाते आहे ते दाखवल्यानंतर. आणि ते दाखवल्यानंतर आम्हाला वाटतं शायद आमच्या व्हिडिओचा एंड होणार आहे. सो बघूया चेतना कधी मॅगी बनवते आणि मॅगी गेले आप रुकी आहे. येस सो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, मॅगी लवकरच आहे. सो गाईज आम्ही उरणला आहे, तुम्हाला माहिती आहे व्लॉग करतोय आणि चेतना बनवते मॅगी. तर चेतना कसं वाटतंय मॅगी बनवताना? येस येस, माझी तर फरमाईश होती तर मला माझ्या फरमाईशीसाठी माझ्या प्रिय मैत्रिणीने मॅगी बनवली आहे. नाही तर मला रात्री झोप नसती लागली. पण मला खूप भारी वाटते चेतनाला असं थोडं काम करताना बघताना. येस तो फायनली आमची मॅगी तयार आहे, तुम्ही बघू शकतात. आणि आता खाल्ल्यानंतरच कळेल की ही मॅगी कशी लागते. एकच मॅगी तिने बनवली आहे, म्हणजे जो एक मॅगीचा पीस असतो. शिवानीसाठी तिने बनवली नाही आहे. शिवानीच बोलले नको. अच्छा तो मी आता शिवानीला थोडी माझ्यातली देते कारण का मला एकटीला खायला आवडणार नाही, आम्ही असं करत नाही मध्ये. सो किती स्पून तुम्हाला मॅडम? एकच एकच ही वाफा निघतात ना. हा हा, असं वाटतं आपण मनालीला वगैरे जाऊन मॅगी खाल्ली तर बरं होईल. आम्ही लवकरच तो व्लॉग पण करणार आहेत. सो तुमच्यासाठी ते सरप्राईज असेल. सो मॅगी दिली आहे. ओके ओके ओके. सो चला न वेळ घालवता आता मॅगी खाऊया. आम्ही कॅन्डल लाईट, येस कॅन्डल लाईट मॅगी. लोक कॅन्डल लाईट डिनर करतात आपल्या होणाऱ्या झालेल्या नवऱ्याबरोबर. सो आता हे बोलते मनीष, आपण कधी कॅन्डल लाईट डिनर केला नाहीये. सो सगळ्या व्लॉग मध्ये मनीषला दिल्लीवरून लवकर ये आणि आपण मस्तपैकी कॅन्डल लाईट डिनरला जाऊया. घरातच करूया कारण का लॉकडाऊन आहे, त्यामुळे हॉटेल बंद आहेत. सो आपल्याला घरातच करावं लागेल. ठीक आहे. मी खाऊन झालं, चेतनाला पण भरणार आहे. असं नको व्हायला की दोघी बुक्कड सारखं खावा. कशी लागते देवा मॅगी तर आहा स्वर्गात आल्यासारखं. थोडी कच्ची आहे पण चांगली मैत्री प्रेम चांगली आहे. एक एक घास खाऊ शकते. ओके जबरदस्ती खाल्ली आहे. पण एनिवेज आणि आम्ही केक पण ठेवलाय. सो मॅगी नंतर आम्ही डिझर्ट, येस केक खाणार आहे. सो खूप मजा आली उरणला. 2-3 दिवस आम्ही होतो, खूप धमाल केली आहे आणि खूप काही गोष्टी आम्ही शिकलोय तिथे येऊन. कारण का आपण मुंबईत असतो तेव्हा खूप थकीचं वातावरण असतं आणि इथे येऊन फक्त आम्ही मजा केली आहे. मजा करण्यापेक्षा आम्ही काम देखील केलंय. तुम्हाला दिसेलच ते अनेक व्हिडिओंमध्ये की आम्ही इथे येऊन काय केलंय.
त्यामुळे प्लीज अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा डिजिटल डायरी. सो आम्ही एन्जॉय करतो आमची कॅन्डललाईट मॅगी. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये.